băgășul pe mușdată de gastoi, e de trup la unei ori în țadă. Astăzi, câtile și anul vărșa în ce zi azi, vă etenii până să-i zic, vărșa nu vărșa fi. मला असं वाटतं वर्षानुवर्षाची जर परंपरा तिकडे चालू असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. आणि हा विषय तिथल्या काही संस्थानाचा आहे, तिकडच्या गावकऱ्यांचा विषय आहे. तो महाराष्ट्रामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत किंवा अशा अनेक मशिदी आहेत की जिकडे तुम्हाला वर्षानुवर्ष कित्येक वर्ष तिथे हिंदू मुसलमान काय म्हणू म्हटलं सख्य हे तुम्हाला तिकडे आढळून येतं. म्हणजे तुम्हाला मला माहिती असलेला माहीमचा जो दर्गा आहे मगदुंबाबाचा, तिकडे जी त्या उरुसावरती जेव्हा ती चादर चढवली जाते त्याला माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल ती चढवतो. आणि अशी अनेक उदाहरणं माझ्याकडे काल परवाकडेच माझ्याकडे अनेक उदाहरणं अशी आली आहेत महाराष्ट्रामधली. तर मला असं वाटतं की त्या गोष्टी तुम्ही चालू ठेवल्या पाहिजेत. आणि इतर धर्माचा एखादा माणूस जर समजा आपल्या मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा इतका कमकुवत धर्म आहे का? याच्या अगोदर मी अनेक दर्ग्यामध्ये गेलोय, मशिदीमध्ये गेलोय. अनेक मुसलमान लोक जेव्हा मंदिरामध्ये येतात, उलट आपल्याच काही मंदिरांमध्ये असे आहेत की काही जातींनाच फक्त तिथे मंदिरामध्ये दर्शनाला गाभाऱ्यात दिलं जात. मला असं वाटतं की माणसाची जी या गोष्टींकडे बघतात त्यांची वृत्ती जी आहे ती कोती आहे, छोटी आहे. साहेब, भाजप आध्यात्मिक आघाडी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी ज्या ठिकाणी ते मुस्लिम युवक गेले होते त्या द्वारावरती, मला असं वाटतं की तिकडे त्या त्र्यंबकेश्वर मधल्या गावकऱ्यांनी या गोष्टींचा निर्णय घ्यायचा, बाहेरच्या नियत पडायचं काही कारण नाही. तिथल्या 99% लोक म्हणजे 90% लोकांचा ते जे घटना घडली त्याला विरोध आहे. आणि हे कसल्या प्रकारचं हिंदुत्व असा प्रश्न तिथे उपस्थित होत आहे, हे खरं हिंदुत्व आहे का तिथे जाऊन? नाही नाही, तुम्ही काहीतरी बोलताय, वेगळं बोलताय. काय बोलताय? 90% काय? 90% तिथले जे स्थानिक लोक आहे त्यांचं म्हणणं आहे की हे जे घडलं ते चुकीचं आहे, असं घडायला नको होतं. तिथे जे आंदोलन झालं तिथे गोमित्र शिंपडलं गेलं. आमचे महादेव काय एवढे अपवित्र आहेत का? एक्झॅक्टली तेच म्हणतोय ना मी, मला तेच म्हणायचंय की काय याच्यामध्ये काही कोणाला दंगली हव्यात का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतील तिकडे प्रहार करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला मी लाऊडस्पीकरचा विषय काढला किंवा तुम्हाला समुद्रातला जो दर्गा होता अनधिकृत त्याच्यावरती मी जेव्हा बोललो, ज्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत त्या गोष्टी बरोबर त्या केल्याच पाहिजेत. आमच्या गडकिल्ल्यांवरती जे दर्गे उभे आहेत मला असं वाटतं ते हटवलेच पाहिजेत. काय संबंध त्यांचा गडकिल्ल्यांवरती महाराजांच्या? या प्रकारची ज्या अनधिकृत गोष्टी सुरू आहेत, आता ठाणे जिल्ह्याचा दौरा होता माझा, तिकडे पण मी कलेक्टरांशी बोलल्यानंतर काही तिकडची पण एक अनधिकृत मशीद तोडली गेली. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं त्याच्यावरती तुम्ही प्रहार केलाच पाहिजेत. पण जाणून बोजून काहीतरी आपलं एक काहीतरी खोदून काढायचं याला काही अर्थ नाही ना. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आतापर्यंतचा महाराष्ट्रामधला इतिहास जर समजा तुम्ही पाहिलात की जिकडे मराठी मुसलमान जिथे राहतात तिथे कधी दंगली होत नाहीत. कारण त्यांचं सगळं अनेक वर्ष अनेक पिढ्या ते इथे राहिलेले असतात, त्यांचं काम असतं इकडे, त्यांची पोरंबाळं इकडे असतात, शिकलेले इकडे असतात, ते मराठीतच बोलतात. कळलं का? तिकडे जे मला असं वाटतं अशा प्रकारे काही ठिकाणी जे सामंजस्य आहे काही लोकांनी बिघडवू नये. राज्यामध्ये दंगली झाल्या, छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या दिवशी देखील दंगली झाल्या. एकीकडे भाजपचं सरकार आहे आणि दुसरीकडे भाजपचेच लोक नंतर आंदोलन करतात. म्हणजे त्र्यंबकचं उदाहरण जरी बघितलं तरी आपण ठिकठिकाणी, मला समजलेलंच नाही ती गोष्ट. प्रत्येक ठिकाणी राज्यात असं कुठेही घडलं की हिंदू खतरे में असं म्हणायचं आणि त्या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी येऊन आंदोलन करायची, त्या ठिकाणचं वातावरण खराब करायचं, हे नेमकं का चाललं असं आपल्याला वाटतं? आता बहुसंख्य हिंदू असलेल्या भागामध्ये राज्यामध्ये जर समजा हिंदू खतरे में असेल तर कसं होईल? मला वाटतं निवडणुका जवळजवळ येतील तसेच हे प्रसंगही वाढत जातील. साहेब, तुम्ही 2018 सुद्धा बोलला होता की जसा जसा निवडणुका जवळ येतील हे कदाचित दंगले घडवतील, कुठेतरी बॉम्बस्फोट होतील. आता 2024 निवडणूक टप्प्यात आलेली आहे, बघू जेव्हा येईल तेव्हा येईल. जेव्हा मी बोलतो तेव्हा तुमचं लक्ष नसतं, बरोबर की नाही? साहेब ते वाचण्यावर येतात.